अष्टाष्टमी गणित चौकोन आणि चौकोनाचे प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, चौकोनाचा पुढचा प्रकार समांतर भुज चौकोन. ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा परस्परांना समांतर असतात त्या चौकोनाला समांतर भुज चौकोन असे म्हणतात. आपण वैवर पट्टीच्या सहाय्याने समांतर भुज चौकोन अशा प्रकारे काढू शकतो. म्हणजे या पट्टीच्या दोन्ही कडा परस्परांना समांतर आहे त्याचा वापर करून आपण वैवर अशी समांतर भुज चौकोनाची आकृती काढू शकतो. आता या ठिकाणी चौकोन पी क्यू आर एस हा समांतर भुज चौकोन काढलेला आहे. याचे गुणधर्म, पहिला गुणधर्म समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. आपण त्याचा पडताळा घेऊ कर्कटकच्या सहाय्याने. दोन्ही समांतर समोरासमोरील भुजांची लांबी सारखी आहे, त्याचप्रमाणे पी क्यू आणि आर एस यांची लांबी सुद्धा समान आहे. पहिला गुणधर्म सम्मुख भुजा एकरूप असतात. त्याचनंतर सम्मुख कोन हे सुद्धा एकरूप असतात. त्याच्यानंतर तिसरा, समांतर भुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दोन भागात विभाजन करतात, म्हणजे समांतर भुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. अशा प्रकारे हा चौकोनाचा चौथा प्रकार आहे.